पूरग्रस्त भागात अजूनही पंचनामे झाले नाहीत, त्यामुळे त्या ठिकाणी तात्काळ पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदत होणं गरजेचं असल्याचं मत राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे। हा दौरा राजकारणासाठी नव्हे तर शेतकऱ्यांसाठी असल्याचंही पवार म्हणालेत। अजित पवार हे सध्या अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या विदर्भातील जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। आज त्यांनी नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला। अतिवृष्टीनं शेतकरी व्याकुळ झालाय, काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, ही गंभीर परिस्थिती असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत। त्यामुळे पूरग्रस्त भागात तात्काळ मदत मिळणे गरजेचे असल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीसाठी बियाण्यांची आवश्यकता आहे, ते त्यांना उपलब्ध करून दिलं पाहिजे। या समस्यांवर तर कोणी बोलतच नसल्याचं अजित पवार म्हणाले आहेत। आज जवळपास 15 दिवस होऊन गेलेले, काही ठिकाणी 17-18 दिवस होऊन गेलेले। आज फिरत असताना पण काही भागामध्ये पाऊस चालू होता, काही भागामध्ये पाऊस जास्त असल्यामुळे गाड्या देखील तिकडे पोहोचू शकला नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे। पंचनामे सगळे झालेले नाहीत। मी आताच्या आढावा घेत असताना, माहिती घेत असताना बघितलं तर जवळपास आपल्या यवतमाळ जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर 2.25 लाख हेक्टर क्षेत्र अंदाजे बाधित आहे, अंदाजे 2.25 लाख हेक्टर क्षेत्र। आणि त्याच्यामध्ये हे सगळं क्षेत्र बाधित असताना तो शेतकरी इतका हवालदिल झालेला आहे, जाईल तिथं तो म्हणतो की ओला दुष्काळ जाहीर करा, आम्हाला हेक्टरी मोठ्या प्रमाणात मदत करा, आमचं जे पीक कर्ज घेतलेलं होतं ते पीक कर्ज आता परत फेड करायची आमची ऐपत राहिली नाही, ते आम्हाला माफ करून द्या, आणि नवीन आमचं आता पीक खरीपाचं गेलेलं आहे, आम्ही आता पुढे काय करायचं, त्याच्या संदर्भामध्ये देखील त्यांच्या पुढे प्रश्न आहे। त्याच्याबद्दल कृषी खात्याने सरकारने सांगितलं पाहिजे की ह्या या गोष्टी आहेत आणि अशा अशा पद्धतीने करा, त्यांना आधार देण्याचं काम केलं पाहिजे। वास्तविक काही जर म्हटलं की बाबा तुम्ही दोघंच का बघताय, तर आम्ही दोघं खंबीर आहोत। अरे बाबा, तुम्ही दोघं खंबीर असला तरी 36 जिल्ह्यामध्ये 36 पालकमंत्री नेमले तर ते आढावा घेऊ शकतात, तिथं जाऊन जिल्ह्याच्या ठिकाणी थांबू शकतात, तिथले कलेक्टर, तिथले SP, तिथले मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, तिथले जिल्हा कृषी अधिकारी असतील, जे जे ह्या एकंदरीत पूरग्रस्त परिस्थितीच्या काळामध्ये ज्या डिपार्टमेंटला काम करावं लागतं ते त्याचा आढावा घेता येतो, आणि काही कमी पडलं तर ताबडतोब त्यांना इथून मंत्रालयामध्ये संपर्क साधून। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।